एकाच रात्रीत घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक, 36 लाखांचा मुद्देमाल जप्त, 16 गुन्हे उघडकीस. एकाच रात्रीत अनेक घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्यात. त्याच्याकडून 64 तोळे सोने आणि 2 किलो चांदीसह रिव्हॉल्व्हर असा एकूण 36,30,000 मुद्देमाल जप्त करत 16 घरफोड्याचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले. रमेश तांबारे, वय 46, राहणार पलूस, जिल्हा सांगली, असे या अट्टल चोर घरफोड्याचं नाव आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकाच रात्रीत बंद मेडिकल दवाखाने आणि घरफोडी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या चोरीबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून गेल्या काही दिवसांपासून गतीने तपास सुरू होता आणि 14 मार्च रोजी सांगली शहरातल्या माधवनगर रोडवरील बायपास या ठिकाणी रमेश तांबारे हा संशयितरित्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन तिची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने तसेच एक रिव्हॉल्व्हर आढळून आली. त्यानंतर त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात 16 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 64 तोळे सोने, 2 किलो चांदी, एक चोरीला गेलेली रिव्हॉल्व्हर असा 36,31,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे. आज सांगली पोलीस दलातील LCB कडून एक मोठ्या डिटेक्शनची कारवाई पार पडलेली आहे. याच्यामध्ये सांगली LCB कडून एका चोरास पकडण्यात आलेलं आहे आणि मागच्या त्यांनी 3 वर्षात 16 ठिकाणी गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे. 16 ठिकाणी जे गुन्हे केलेत ते सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. सध्या हा एकटाच चोर आहे, वय वर्ष साधारण 54 वर्षाचा आहे. हा वेषांतर करून सगळा चेहरा लपून मास्क घालून हातमोजे घालून चोऱ्या करायचा, एकटाच करायचा असं सध्या निष्पन्न होतं आहे. जवळपास 36 लाखाचा मुद्देमाल याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे. हा अटक आहे आणि पुढील तपास सध्या करण्यात येत आहे. यामध्ये त्यांनी एका घरून एक परवानाधारकाची रिव्हॉल्व्हर चोरीस केली होती, ती सुद्धा जप्त आहे. सोन्या चांदीचे दागिने आणि कॅश असे मिळून ही रिकव्हरी झालेली आहे आणि पुढे आणखी तपासामध्ये आणखी घरफोड्या निष्पन्न होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.